7 ऑक्टोबर 2021 पासून श्री साईबाबांच्या समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलं असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थांनी श्री साई प्रसादालय बंद ठेवले होते. संस्थांच्या वतीनं श्री साई प्रसादालय सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात आला. या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी भेटल्यामुळे साईंचं भोजनालय सुरू झालं आहे. आज सकाळी 10 हे भोजनालय सुरू करण्यात आलं असून प्रत्येक साईभक्तांना साई प्रसादालयामधील भोजन घेण्यासाठी रांगेतून कोरोनाचे नियम पाळून आतमध्ये सोडण्यात येत असल्याचं बघायला मिळालं. रांगेमधून जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला सॅनिटायझर देऊन महाप्रसादासाठी साई संस्थांच्या भोजनालयामध्ये सोडण्यात येत आहे. साई संस्थांचा प्रसादालय सुरू झाल्यामुळे साईदरबारी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधानाचं वातावरण दिसत आहे. साईबाबांचं मनभावे दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रसादालयामध्ये जाऊन भोजनाचा लाभ घेतला. साई संस्थांना केलेली व्यवस्था अतिशय सुंदर असल्याचं या प्रसंगी भाविकांनी म्हटलं आहे. मी MP से आया हूँ. 300-400 किलोमीटर दूर से बाबा के दर्शन भी अच्छे हुए. प्रसाद भी इतना बढ़िया था. बहुत अच्छा लगा प्रसादी खा के और बहुत अच्छा भी लगा. मतलब 8 महीने में इतना मतलब अच्छा लगा कि बाबा प्रसादी खा के और नसीब इतना अच्छा है कि आज ही मैं आया और आज ही प्रसादी खुला बाबा का मंदिर वगैरह बहुत अच्छा है. थैंक यू. आज साई संस्थांमध्ये श्री महाप्रसादालय जेवण चालू झालेलं आहे आणि कोविडचे सगळे नियम वगैरे पाळून हे केलेलं आहे. तर 2 दिवसापूर्वी माझा 3रा दिवस आहे शिर्डीतला. 2 दिवसापूर्वी ऐकलं होतं की मी हे बंद होतं आणि काहीतरी उपोषण वगैरे होतं आणि आज चालू होणार होतं आणि ते चालू झालं. साई संस्थांना धन्यवाद. त्यांनी जेवणाचा प्रश्न नाही पण हा जो अमृत स्वाद वगैरे जो आहे तो शिर्डीमध्ये दुसरी कुठं भेटला नसता. बाबाच्या दर्शनासोबत हा प्रसाद मिळाला. म्हणणं एवढंच आहे की बाबाची कृपा अशीच राहावी आणि हे जे सुविधा आहे कोविडचे सगळे नियम वगैरे पाळून आणि एकदम व्यवस्थित आणि चांगली आहे एवढंच म्हणेल. धन्यवाद. राम जय साईनाथ महाराज की जय. बहुत ही अच्छा अरेंजमेंट किया है यहाँ पे. साई बाबा ट्रस्ट के सभी कर्मचारी लोग बहुत अच्छे से काम कर रहे हैं. बहुत अच्छा सर्विस दे रहे हैं. आज से साई बाबा का धाम ओपन हो गया है. मास्क का भी पालन कर रहे हैं यहाँ पे सब लोग. बहुत अच्छा व्यवस्था किया है. जय साई राम. ओम साई राम. हमें बहुत अच्छा लगा आज हम आए थे शिरडी में दर्शन करने के लिए. हम दर्शन करके हमें बहुत अच्छा लगा. फिर उसके बाद ये भोजनालय जहाँ ओपन हो गया है आज सबके लिए, उसमें हमें प्रसाद पाके बहुत ही अच्छा लगा. मतलब यहाँ का प्रसाद, यहाँ का सब साफ सफाई, सब चीज बहुत ही अच्छा था. हमें बहुत अच्छा लगा. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाड़े, एस9 मीडिया, शिरडी.